संसदेचं हिवाळी अधिवेशन पंधरा डिसेंबरपासून सुरू झालंय या अधिवेशनातही विरोधकांचा गदारोळ आणि सरकारवर हुकुमशाहीचा आरोप होणार हे स्पष्ट दिसतंय सोमवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्यानं संसदेच्या कामकाजावर त्याचा निश्चित परिणाम होणार आहे या सगळ्या गोंधळात संसदेच्या पटलावर सर्वात प्रथम बँकेतील ठेवी संदर्भात महत्त्वाचं विधेयक सादर होणार आहे फायनान्शियल रिझोल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स अर्थात एफ आर डी आय या विधेयकाला विरोधकांकडून संघटित विरोध होणार हे स्पष्ट झाले निवडणुकीच्या निकालावर या विरोधाची धार ठरेल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे तर आर्थिक पातळीवर हे विधेयक ठेवीदारांच्या हिताचं नाही असं प्राथमिक स्तरावर दिसून आहे पंधरा डिसेंबर दोन हजार सतरा ते पाच जानेवारी दोन हजार अठरा या कालावधीत होणारं संसदेचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार हे निश्चित आहे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र राहुल गांधी यांनी स्वीकारली असून भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्याचवेळी केंद्र सरकारकडून आणलेल्या काही विधेयकांवर जोरदार हल्ला चढवण्याची तयारी विरोधी पक्षांनी सुरू केली आहे विशेषतः संसदेच्या पटलावर सर्वात प्रथम येणारं एफआरडीआय म्हणजेच फायनान्शियल रिझोल्यूशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स हे विधेयक म्हणजे त्यांच्या हातात आयतं कोलित ठरण्याची शक्यता आहे या विधेयकानुसार एखादी बँक किंवा वित्तीय संस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली तर सर्व मालमत्ता विकल्यानंतर विमा संरक्षित ठेवी प्रथम दिल्या जाणार आहेत त्यानंतर इतर ठेवीदारांचा विचार होणार आहे पण इथेच मेख मारण्यात आली आहे आजपर्यंत बँकेतील एक लाख रुपयांच्या ठेवींना विमा संरक्षण होतं नव्या विधेयकात त्याबाबत काहीच उल्लेख नाही दुसरीकडे दरम्यानच्या काळात ठेवीदारांचे पैसे बँकेच्या समभागात रुपांतरित करण्याची मुभा देण्यात आली आहे याचाच अर्थ ठेवीदारांना त्यांच्या पैशाऐवजी कमकुवत झालेल्या बँकेचे समभाग स्वीकारावे लागणार आहेत त्यातून आर्थिक अनिश्चितता निर्माण होणार आहे विशेषतः बेल इन हा पर्याय स्वीकारला असेल तर मात्र ठेवीदारांना आणखी फटका बसण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांची शिखर संघटना ॲसोचेमनं या विधेयकाला विरोध दर्शवलाय दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी तर विधेयकावरून मोदी सरकारला घेरणार असल्याचं जाहीर केलंय त्यामुळं पहिलंच विधेयक राजकीय रणकंदनाचं कारण बनणार आहे हे स्पष्ट दिसतंय अशातच ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननंही विधेयकाविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसणार असल्याचं जाहीर केलंय परिणामी एफ आर डी आयवरून मोदी सरकारची निर्धार क्षमता आणखी एकदा तपासली जाणार आहे राजकीयदृष्ट्या कोण वरच ठरेल ही बाब काही वेळासाठी बाजूला ठेवल्यास थे ठेवीदारांच्या हितरक्षणाला सर्वाधिक प्राधान्य मिळावं ही सर्वसामान्यांची भावना राहील बँकांमधील ठेवी या वयोवृद्ध निवृत्त भविष्यातील तरतुदीसाठी पै पै साठवणूक केलेल्या सर्वसामान्यांचे पैसे असतात त्यामुळं आपला पैसा बँकांमध्ये सुरक्षित राहावा आणि त्यासाठी केंद्र सरकारनं कार्य करावं उपाययोजना कराव्यात अशी सर्वांचीच माफक अपेक्षा राहील नोटाबंदी आणि जीएसटीचा निर्णय आत्ताच देशानं कसाबसा पचवला आहे त्यात या नव्या विधेयकामुळं आणखी काही आर्थिक गोंधळ होईल का, का, का याबाबत या भीती व्यक्त आहे